बीड जिल्ह्यामधल्या 158 ग्राम पंचायतीसाठी आज मतदान पार पडतंय. 186 पैकी 11 ग्राम पंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे, तर 561 मतदान केंद्रांवर 3,00,000 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे. आणि मतदान स्थळावरून आढावा घेतला या संदर्भातला आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी. बीड जिल्ह्यामध्ये 158 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. खरतर बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि त्यानंतर ही निवडणूक होते. खरतर मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मी सध्या घोडका राजुरी या ठिकाणी आहे. घोडका राजुरी या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी मतदान जे प्रत्यक्षात मतदान होणार आहे त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बीड जिल्ह्यात एकूणच तणावाचं वातावरण असताना आता बीड जिल्ह्यातलं हे चित्र आता अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस निवडलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये खरंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, क्षीरसागर कुटुंब, त्याच पद्धतीनं प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित असतील या सर्वांची प्रतिष्ठा आहे जी पणाला लागलेली. त्यामुळे निवडणुकीत जे हिंसाचाराचं वळण लागलेलं होतं त्यानंतर मतदान कशा पद्धतीनं पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या प्रतिष्ठेमध्ये कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.